हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी सुनीलसिंह माळवदे, कळवा उपासना केंद्र. माझा बापूंकडला प्रवास हा व्यंकटेशबापासून सुरू झाला आणि तिथून जे काही माझ्या जीवनात वर खाली उतार राहत गेले किंवा बापूंचं जे सहकार्य मिळत गेलं त्याच्यासाठी मी फारच अंबज्ञ आहे. आता हा मी अनुभव जो सांगणार आहे तो माझा 2019 मधला, जेव्हा मला डेंग्यू झाला होता. साधारण 19 ऑक्टोबरला मला पहिला ब्लड रिपोर्ट आला, त्यामध्ये व्हाईट ब्लड सेल व्हाईट WBC जे काउंट असतं ते 3500 आले आणि प्लेट काउंट 108,000 होते. मी पुण्यावरनं मुंबईला आलो, म्हटलं काही असलं तरी मी मुंबईला जाणार आणि कळव्याला आलो आणि आमच्या फॅमिली डॉक्टरना दाखवून सांगितलं की असं असं झालंय, त्याने परत एकदा तुला टेस्ट करावं लागेल पण करून घे म्हटलं. मग आणि तो होता रविवार 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला मी पुन्हा ब्लड टेस्ट केली. माझे ब्लड हे प्लेट काउंट डायरेक्ट 28,000 आले की जेणेकरून आपल्याला 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेट काउंट पाहिजे आणि WBC जे होते ते माझे 3200 आले, 3500 आले. त्यामुळे ताबडतोब ऍडमिट हो मी मध्ये ऍडमिटही झालो. पण हे सर्व होत असताना मी फार स्टेबल होतो, मला म्हणजे असं काही वाटत नव्हतं की मला काही झालंय, हे बापूंचीच कृपा होती. कारण एवढ्या सगळं असतानाही नित्य जप, बापूंनी दिलेले नित्य जप उपासना ही चालूच असते. असं करत करत मी साधारण 21 तारखेचा रिपोर्ट झाला, ऍडमिट झालो तेव्हा माझे प्लेट काउंट 24,000 अर्थात व्हाईट ब्लड सेल 3200 आले. तरी डॉक्टर म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, हे करू नका. तो होता दिवस 22 ऑक्टोबर मंगळवार. ब्लड परत प्लेट काउंट माझे 20,000 येऊन पोहोचले आणि WBC थोडेसे वाढले, अर्थात मिसेस थोडी घाबरली कारण प्लेट काउंट 20,000 आल्यानंतर माणूस कोणी घाबरणार. आणि अशा परिस्थितीत तिने फक्त डॉक्टर पडाळकरांना फोन केला आणि दादा सुप्रामुख्य सुजित दादांना सांगण्यासाठी सांगितलं. आम्ही रिपोर्ट फॅक्स केले, सगळे रिपोर्ट बघितले. रात्री 10 वाजता फोन आला, इटवा म्हणजे 22 ऑक्टोबरला सांगितलं, त्या 23 ऑक्टोबरला सांगितलं. 23 ऑक्टोबरला रात्री फोन आला की काही काळजी करू नका म्हणे, तुम्ही फक्त 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा. अर्थात दादानी सांगितलं या हेतून आम्ही तरी रात्रीचा आमचा रिपोर्ट आला 18,000 काउंट ब्लड क्लॉट. आता मात्र मिसेस फार घाबरली होती, पण अशाही परिस्थितीत मी बापूंवर पूर्ण विश्वास असल्यामुळे शांत होतो. आपलं नित्य पठाण आणि नित्य हे चालू होतं. 11 वेळा हनुमान चालीसा म्हटली, तो होता 23 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबरला माझे ब्लड काउंट 18,000 आणि 36,000 गेले प्लेट काउंट आणि WBC पण त्या प्रमाणात 6,500 गेलं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की एक विश्वास असा पुरता करता आता गुरु व्हायचा. जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि सगुरुनी एखाद्या गोष्टीचं हे करता तुम्हाला ते फळ निश्चितच मिळणार आहे. आणि हेच मला अनुभव त्यावेळेस आला. डॉक्टर मला सतत म्हणायचे अरे एवढे पेशंट आहेत माझ्याकडे डेंग्यूचे, पण तू इतका स्टेबल कसा? ते म्हटलं माझी सद्गुरु माहुलीच आहे, तिच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. आणि खरंच सांगतो दिवाळीच्या आधी मला जेव्हा डिस्चार्ज मिळाला, म्हणजे इट वॉज 25 ऑक्टोबरला मला डिस्चार्ज मिळाला, त्या माझे 70,000 प्लेट काउंट झाले होते आणि 5,600 व्हाईट WBC झाले होते. हे सगळं केवळ सद्गुरु माऊलीच्या कृपादृष्टीमुळे. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ समवेत, नाथ समवेत.